टिळक नगर बाल विद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता तिसरी विषय मराठी घटक आहे व्याकरण। नमस्कार बालमित्रांनो, या आधीच्या भागात आपण जोड शब्द म्हणजे काय ते कसे लिहिले जातात हे आपण पाहिले। आज आपण लिंग म्हणजे काय ते पाहणार आहोत। लिंग म्हणजेच नामाच्या रूपावरून, नामाच्या म्हणजेच नावाच्या रूपावरून ते नाम म्हणजेच नाव पुरुष जातीचे आहे की स्त्री जातीचे आहे की या दोन्हीपैकी कोणत्याच जातीचे नाही असे ज्यावरून कळते त्याला त्या नामाचे म्हणजेच नावाचे लिंग असे म्हणतात। लिंगाचे तीन प्रकार आहेत, पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुंसकलिंग। पुल्लिंग जेव्हा नामावरून ते पुरुष जातीचे म्हणजेच नरजातीचे आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे पुल्लिंग मानले जाते। नाम म्हणजेच नाव, एखाद्या वस्तूला दिलेले नाव, तो या सर्व नामाने पुल्लिंगाचा बोध होतो। उदाहरणार्थ इथे मुलगा हे नाव दिलेले आहे, त्याच्या मागे तो हे सर्वनाम आपण लावले, तो मुलगा, तो घोडा, तो हत्ती, तो शेतकरी, तो बैल। दिलेल्या नावाच्या मागे तो हे सर्वनाम लागू झाल्यास त्या नामाचे पुल्लिंग असते। स्त्रीलिंग जेव्हा नामावरून ते स्त्री जातीचे आहे म्हणजेच मादी जातीचे आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे स्त्रीलिंग मानले जाते। ती या सर्वनामाने स्त्रीलिंगाचा बोध होतो। उदाहरणार्थ ती मुलगी, ती गाय, ती म्हैस, ती बहीण, ती शेळी, ती राणी। म्हणजेच दिलेल्या नामाच्या मागे ती हे सर्वनाम लागू पडल्यास त्या नामाचे स्त्रीलिंग असते। नपुंसकलिंग जेव्हा नामावरून ते पुरुष जातीचे किंवा स्त्री जातीचे नसून त्या दोन्हीपैकी भिन्न जातीचे आहे असा बोध होतो तेव्हा त्या नामाचे नपुंसकलिंग मानले जाते। ते या सर्वनामाने नपुंसकलिंगाचा बोध होतो। उदाहरणार्थ ते कपाट, ते लाकूड, ते घर, ते फूल, ते वासरू, ते मूल, ते रेडकू, ते पिल्लू। म्हणजेच दिलेल्या नावाच्या मागे ते हे सर्वनाम लागू पडल्यास त्या नामाचे नपुंसकलिंग असते। आत्तापर्यंत आपण लिंग म्हणजे काय आणि त्याचे प्रकार समजावून घेतले। आता आपण शब्दांचे लिंग कसे ओळखायचे ते समजावून घेऊयात। इथे काही शब्द दिलेले आहेत, ते पहा। तो रेडा, तो कडबा। जेव्हा शब्दाच्या मागे तो हे सर्वनाम येते तेव्हा तो शब्द पुल्लिंगी असतो। ती म्हैस, ती पेंढी। जेव्हा शब्दाच्या मागे ती हे सर्वनाम येते तेव्हा तो शब्द स्त्रीलिंग असतो। ते रेडकू, ते पोते। जेव्हा शब्दाच्या मागे ते हे सर्वनाम येते तेव्हा तो शब्द नपुंसकलिंगी असतो। पुढे दिले आहे लिंग बदला। यामध्ये जर शब्द पुल्लिंगी दिलेला असेल तर आपण त्याचा स्त्रीलिंगी शब्द त्याच्या पुढे लिहायचा आहे। इथे प्रश्न आहे, तो ती लिहा, जसे तो बैल, ती गाय। तो म्हातारा, ती म्हातारी। तो दादा, ती ताई। तो भाऊ, ती बहीण। तो आजोबा, ती आजी। तो मित्र, ती मैत्रीण। तो मामा, ती मामी। स्वाध्याय प्रश्न पहिला,
खालील शब्दांचे लिंग ओळखा व आपल्या वहीत लिहा. लिंग ओळखताना तो, ती आणि ते या सर्वनामांचा वापर करा. शब्द आहेत वाडा, वासरू, हत्ती, ताई, म्हातारा, नदी, आजी, पुस्तक, जंगल, शाळा. प्रश्न दुसरा, खालील शब्दांचे लिंग बदला. या प्रश्नाचे उत्तर मी लिहून दिलेले आहे, ते आपल्या वहीमध्ये लिहायचे. म्हैस, रेडा, लेखक, लेखिका, शिक्षक, शिक्षिका, मुलगा, मुलगी, वडील, आई, घोडा, घोडी, काका, काकी, बालक, बालिका, गायक, गायिका, मोर, लांडोर, वाघ, वाघीण, राजा, राणी, कुंभार, कुंभारीण, शेतकरी, शेतकरीण. धन्यवाद.